पुणे लाईव्ह न्यूज. खेड तालुक्यात शनिवारी 4 सप्टेंबर 2021 रोजी 15 गावे आणि 2 बालिकांमध्ये 35 रुग्ण मिळाले आहेत. शनिवारी 4 सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34,564 झाला आहे. यापैकी 33,705 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी दिवसभरात 50 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत 285 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 574 इतका झाला आहे. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 27 रुग्ण, चाकणमध्ये 3 रुग्ण, आळंदीमध्ये 1 रुग्ण नाही आणि राजगुरुनगरमध्ये 5 रुग्ण असे एकूण 35 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: बहुळ या ठिकाणी 4 रुग्ण, चास या ठिकाणी 1 रुग्ण, दोंदे या ठिकाणी 2 रुग्ण, कडाचीवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, कडधे या ठिकाणी 1 रुग्ण, कडूस या ठिकाणी 4 रुग्ण, केळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, कोयाळी या ठिकाणी 1 रुग्ण, मरकळ या ठिकाणी 2 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, निघोजे या ठिकाणी 1 रुग्ण, निमगाव या ठिकाणी 1 रुग्ण, शिरोली या ठिकाणी 1 रुग्ण, सिद्धेगव्हाण या ठिकाणी 4 रुग्ण आणि वडगाव पाटोळी या ठिकाणी 2 रुग्ण याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.